भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, अमरावती पंचायत समिती, भातकुली एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, भातकुली ग्रामीण यांच्या संकल्पनेतून 75व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. आगळावेगळा उपक्रम राबवून बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश या संकल्पनेतून देण्यात आला. 75 समलैंगिक म्हणजे मुली मुलींचे रक्षाबंधन हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आजादी का अमृत महोत्सव 75 वर्ष आपण पदार्पण करत आहोत आणि तो पूर्ण देशभर साजरा करीत आहोत. त्या अनुषंगाने आमच्याकडे आलेली थीमनुसार आम्ही मुली मुलींमध्ये रक्षाबंधन हा कार्यक्रम या ठिकाणी वाठोड्यामध्ये घेतलेला आहे. खूप उत्साहाचं वातावरण आहे. सर्व पालकांनी सहभाग घेतला. आम्ही तिरंगी राख्या बनवल्या आणि मिठाई वाटून आणि सर्वांना भारत मातेचं एक दर्शन घडवलेलं आहे. आणि खूप छान प्रकारे भातकुली तालुक्याअंतर्गत वाठोडा शुक्लेश्वर ग्रामपंचायतच्या सहकार्यांनी पण आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना भातकुली प्रकल्पाअंतर्गत समलैंगिक मुली मुलींचे रक्षाबंधन इथे घेण्यात आले. त्यामधून आपल्याला हा एकच संदेश द्यायचा आहे की समाजामध्ये परिवर्तन होत असते आणि अशा प्रकारचे आपण जर परंपरा राबवायला लागलो तर लोकांमध्ये या पद्धतीचं सण राबवताना त्यांच्यामध्ये एक परंपरा पडून जाईल की नाही, मुली की सुद्धा मुलीला राखी बांधू शकते आणि बहिणी सुद्धा बहिणीचं रक्षण करू शकते. आणि यातून हाच एक संदेश जाणार आहे की मुलगी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे आणि मुलगी ही देशाला पुढे नेऊ शकते, विविध पदावर काम करते. त्या पद्धतीने मुलगी ही सर्व ठिकाणी प्रगतीपथावर असलेली आढळून येते. अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण इथे वाठोडा शुक्लेश्वर येथे एक आगळा वेगळा कार्यक्रम घेतो आहे. जेंडर बायस रक्षाबंधन, मुलींनी मुलींचं रक्षण करायचं, त्या रक्षाबंधन कार्यक्रम हा आपण आयोजित केलेला आहे. नेहमी हा बहीण ही भावाला राखी बांधत असते, परंतु या ठिकाणी आपण बहिणीने बहिणीला राखी बांधलेली आहे. या कार्यक्रमातून आपल्याला हा संदेश द्यायचा आहे की रक्षा करण्याकरता फक्त भाऊच कॅपेबल आहे असं नाही आहे, बहीणसुद्धा म्हणजे मुलीसुद्धा आजकाल रक्षा मुलींची रक्षा बहिणीची रक्षा करू शकते. तर त्यामुळे आज आपण इथे पाहतो आहे की हा महिलांना सक्षमीकरणाचा कार्यक्रम आपण या निमित्ताने करतो आहे. आझादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रमानिमित्ताने महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद अमरावती, आपण जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम पुढं दुसऱ्याच दिवशी आपल्याला रक्षाबंधनाचा सण आहे आणि त्या निमित्तानं आपण ही जी अंगणवाडीतील बालकं आहे त्या बालकांना आपण रक्षाबंधन मुलींनी मुलींना रक्षा राखी बांधून स्वतःचं रक्षण करण्याची आपण त्यांना स्वसंरक्षण आपण स्वतः केलं पाहिजे अशा प्रकारचा आपण इथे आपण संदेश देणार आहोत. यावेळी सरपंच मोहम्मद रिझवान, उपसरपंच माया बुरघाटे, सचिव विकास वैद, ग्रामपंचायत सदस्य तसंच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे.